भगवाद फटकल मुगलांनी सुद्धा भगवाद फटकल रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता अरे विचारा त्या सय्यदीला माझा राजा कसा होता प्रतिपचंद्र लेखे वर दिष्णु विश्ववंदिता शाहो सुन शुशेषा मुद्राय भद्राय राजते जेथे शिवभक्त उभे राहतात ना तिथं बंद पडते भल्या भल्याची मती अरे मरणाला कोणाची भीती आदर्श आमचे शिव छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण छत्तीसतीच्या बळांना त्रस्त मुघलांना करणारा परत न फिरणारा तिन्ही जगात जाणणारा शिस्तप्रिय व वाणिज्यते जिजाऊंचा पुत्र महाराष्ट्री जी शान तो हार न मानणारा राज्याचे हितचिंतक जो जनतेचा राजा अशा या जनतेचा राजाला माझा मानाचा मुद्रा स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच नसते आणि अशा या सामर्थ्या हरवण्याची नियती सुद्धा धाडस करत नाही विजयासारखी तलवार चालून गेला निधड्या छातीने हिंदुस्थान हलून गेला वाघनाक्याने अफजल खानाचा पोतळा पाडून गेला स्वर्गात जाऊन स्वर्गात गेल्यावर ज्याला देवानी झुकून मुद्रा केला असा मध्य मराठा माझा शुभा होऊन गेला ओम बोलल्याने शांती मिळते साई बोलल्याने शक्ती मिळते राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते सागराचं पाणी कधी आटणार नाही माऊलीची माया कधी तुटणार नाही हा जन्म तर काय हजार जन्म घेतले तरी नाथ शिवरायांचा मिटणार नाही थोर कर्म तुमचे उपकार जिजाऊ फिटणार नाही चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही श्वासात रोखुनी वादळ डोळ्यात रोखुनी आग देव आमचा छत्रपती एकटा छिंद विवाह हातात धरली तलवार छातीत भरले पोलाद धन्य धन्य महाराष्ट्र धन्य धन्य आपुले शिवराय शिवशंभूंची मरूनही स्वराज्य राखण्याची साथ होती म्हणूनच तर महाराजांवर हजारो मावळे हसत हसत कुर्बान होतात ना चिंता ना भीती ज्याच्या मनात राहिले शिव छत्रपती भगव्या रक्ताची दमक तर बघ स्वाभिमानाची आग आहे अरे घाबरतच कोणाला वेड्या तिथं शुभाचा वाघ आहे ज्याचे नाव घेता सळसळते रक्त असे शुभाचे आणि भक्त संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे महाराष्ट्र माझा होता अंधारात औरंगजेब रूपी अजगराच्या वेळोख्यात अडकली होती आई भवानी गुलाम रूपी साकडण्याच्या भेडात तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म शिवनेरी झाली धन्य होते त्यांच्यावर आई जिजाऊंचे संस्कार आणि पाठीवर दादोजींची हात डोक्यात जिरी टोप हाताय भवानी तलवार घेतला स्वराज्याचा पाया शोषणी छातीवर वार जिंकले त्याने आकाश जिंकले त्याने दुर्ग घेतला स्वराज्याचा पाया बांधुनी सिंधुदुर्ग नजर त्याची गरुडा करी पडली सिद्धीच्या जंजिऱ्यावरी केली 9 वेळा स्वारी तरी अपयश ओढले पदरी असेच काय या दुःखापरी म्हणून तो थांबला नाही तो हरला नाही तो फेटूनी उठला तो मर्द मराठा भिडला थेट मुघलांना दिले आव्हान डच पोर्तुगीजांना घेतले अंगावर ब्रिटिशांना शेवटी मराठ्यांचाच राज तो पूर्णही उरला सगळ्यांना घुसून त्याने दक्कनच्या भूमीत हरवले दिल्लीचेही तख्त भाषण दाखवतो हो आणि शिवगजना इतकी मोठ्याने झाले पाहिजे की आवाज रायगडाच्या पायथ्याशी गेला पाहिजे प्रौढ प्रताप पुरंदर
क्षत्रिय कुळावतंस सिंहसनाधीश्वर राजा अधिराज श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। धन्यवाद। धन्यवाद सार्थक। त्यानंतर अश्विनी जाधव।